नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि आत्ता मी काही जुनी पारंपरिक रेसिपीजची पुस्तकं असं नाही, जुनी पारंपरिक पदार्थांची पुस्तकं वाचून आलो। आणि ही पुस्तकं वाचताना एक गंमत लक्षात आली, म्हणजे मी नेहमी सांगत असतो की त्यातले जे काही इन्ग्रेडियंट्स असतात, पदार्थ असतात, ते सरळ सोपे घरात उपलब्ध असलेल्या साधनांपासून होतात। आणि पहिलेपासून माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की बाबा जे काय घरात उपलब्ध असेल त्यापासून जर पदार्थ तयार करत असाल तर तो उत्तम होईल, आणि तो पदार्थ तयार करताना कंटाळासुद्धा येत नाही। असाच एक पदार्थ आहे आणि त्याचं नाव आहे ओल्या चटणीचे पोहे। तर आता ओल्या चटणीचे पोहे म्हटल्यानंतर मी नुसतं टायटल वाचल्यावर कल्पना करायला लागलो की काय असावं काय असं, तर ते करता करता कल्पना करता करता एक पदार्थ सुचला, तर तो पदार्थ काय तो नंतर सांगेन, पण आज करू आपण ओल्या चटणीचे पोहे। चला सुरुवात करूयात। हिरव्या मिरच्या कशा तिखट हव्या त्या हिशोबाने, कोथिंबीर आणि ओल्या नारळाचे तुकडे, याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आणि हे पोहे आपल्याला पहिले धुवून घ्यायचे आहे आणि याची छान एक जाळी घ्यायची, त्यामध्ये पोहे काढून ठेवू आणि एक बोल लागेल त्यासाठी। गंमत कशी असते की जुने पदार्थ तयार करताना एक वेगळी मजा असते। आता ती वेगळी मजा म्हणजे काय की खूप बाहेर जावं लागत नाही, मी तुम्हाला सांगितलं। या जाळीवर पोहे टाकून जास्त असं पाणी ओतायचं, संपला विषय, खूप त्याला भिजवायचं नाही। आणि नंतर हे एका भांड्यात काढून चवीनुसार मीठ आणि ही ओली चटणी, तुम्हाला आठवतं का मागे एक पोहे केले होते मी, आणि ते पोहे असे होते की कच्चे पोहे आणि त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीची चटणी तेल मीठ मिक्स केलं दही घातलं खाल्लं सोप्या। परत एकदा खाऊ, पण आत्ता ही जी चटणी आहे ही या पोह्याला लावून ठेवायची सगळी। आणि आता फोडणी तयार करू। तर आता आपण काय केलं की पोहे भिजवले, पटकन पाणी काढून टाकलं, म्हणजे जाळीतच पाणी घातलं, त्याच्यामुळे पोहे खूप ओले झाले नाही। आणि नंतर हिरवी चटणी, त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं, पण याशिवाय तुम्ही लसूणही घालू शकता, म्हणजे त्याला एक वेगळी चव येऊ शकते। आणि नंतर ती चटणी त्या पोह्यांना लावून ठेवून दिलं, त्याच्यात मीठही आहे। आणि आता फोडणी करायची, तर फोडणीमध्ये मोहरी हिंग आणि हळद घालायची, हळद घाला थोडीशी मजा येईल। आपण फोडणी करून घेऊ। तेल मोहरी मोहरी फुटल्यावर गॅस बंद, थोडं हिंग, कोथिंबीर, लगेच थोडी कोथिंबीर घातली म्हणजे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि हिंग आणि हळद जास्त ते आपलं जळत नाही। आणि ही तयार फोडणी आपल्याला पोह्यावर घालायची।